जिल्हा परिषदेचे असणारे अध्यक्ष संगीताताई यादव, जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी मिलिंद इंगळे, त्याच्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित जे माझ्याबरोबर पूर्ण दौरा आहे तो त्यांनी असणारे ही सगळी संकल्पना उभी केली असे असणारे अविनाश भोसीकर आणि त्यांचे साथी रमेश बारसकर आजारी पडले, ते औरंगाबादला जागेत येणार आहेत. त्याच्याचबरोबर असणारे या ठिकाणी दैदेवांची फुंकर, त्यांच्या बाजूला बसलेले असणारे डॉक्टर खान सुलताने, आता एकाच कोणाचं नाव उसळलं, हुसेनजी आहे, त्यांना आपलं माझा पत्ता खट. आज पडलो सन्मानित व्यासपी उपस्थित बंधू आणि बघू, बरोबर आले खाली बस बसा खाली नाही तिकडे बाजू नाही. आपण सगळ्यांचे उत्साहाने स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि आपला सर अभिनंदन या ठिकाणी करतो. मी पहिल्यांदा असणारा जनांगी पाटील यांना असणारा आभार मानतो, जाहीर आभार मानतो आणि जाहीर आभार याच्यासाठी मानतो की जे आम्ही 40 वर्षात करू शकलो नाही त्यांनी 2 वर्षात करून दाखवलं, त्यांनी 2 वर्षात करून दाखवलं. ओबीसीतल्या वेगवेगळ्या समाजामध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केलं, एक एनर्जी निर्माण केली, जागरूकता आणली आणि आपण आपल्या अधिकारासाठी लढलं पाहिजे याची जाणीव त्यांनी करून दिली. म्हणून सगळ्यांनी जनाने पाटील यांचा असणारा फोटो आपल्या घरामध्ये लावायचा आणि विधानसभेच्या निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक हात चढवायचा. त्याला ते आपल्याला आठवण देत राहील, हात चढवला की आपल्याला आठवण देत राहील की आपल्याला ओबीसीसाठी लढायचंय आणि ओबीसीसाठी मतदान करायचंय. या सगळ्या लढाईत मतदान हे महत्वाचं आहे. याचं कारण की इलेक्शनच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षण धोक्यात आहे का नाही, ओबीसीचं आरक्षण धोक्यात जे आहे ते विधानसभेनंतर. शरद पवार यांनी असताना वक्तव्य केलं की 225 समाजाच्या आमदारांनी आणि नंतर बदललं की आघाडीचे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की सर्व राजकीय मंडळी जी आहेत यांचा राजकीय जीव असं मी म्हटलं, यांचा राजकीय जीव हा 169 महाराष्ट्रातल्या मराठा कुटुंबांच्या हातामध्ये, 169 मराठा कुटुंब जे आहेत त्यांची ही सगळी सत्ता आहे आणि त्याचे हे असणारे प्रतिनिधी.
आणि त्यांची अशा प्रतिनिधी आहे. तेव्हा हे जे कुटुंब सांगतील ते शिकवत. या कुटुंबाच्या लक्षात आलंय की आपल्याला कधीही ओबीसीनी चॅलेंज केलं, ग्रामपंचायतीत केलं नाही, विविध कार्यकारी सोसायटीमध्ये केलं नाही, पंचायत समितीमध्ये केलं नाही, जिल्हा परिषदेमध्ये केलं, नगरपालिकेमध्ये केलं नाही, महानगरपालिकेमध्ये केलं नाही. पण आता मराठ्यांमधलाच एक वर्ग ज्याला गरीब मराठी, हा गरीब मराठा चॅलेंज करतो जनाजी पाटील यांच्या निमित्ताने. जनाजी पाटील यांना कुणी धोकं दिलं मला माहित नाही, पण ज्यांनी कुणी दिलं असेल त्याला मी असताना सलाम, त्याला सलाम. एक तीर में दो निशान, एक तीर में दो निशान, एक निशाना ओबीसीला लागला आणि दुसरा निशाना या 169 कुटुंबाला लागला. ही आपण यांना लागला, त्यांना आता 169 कुटुंबाला भीती वाटायला लागली. हा जरा की असं वाढत राहिला तर तो सत्तेचं सार्वत्रिकरण केल्याशिवाय राहणार नाही, सत्तेचं सार्वत्रिकरण केल्याशिवाय राहणार नाही. आणि सत्तेचं सार्वत्रिकरण झालं तर सत्ता महाराष्ट्राची गेले 40 वर्ष हे 169 कुटुंबामध्ये जी अडकलेली आहे ती मोकळी होईल आणि लोकांचा विकास व्हायला सुरुवात होईल आपल्याला दिसता येणार. हा एक तीर जनाजी पाटील यांचा. मला लोक म्हणतात तुम्ही त्यांच्या असं फार वावा करतात, अरे म्हटलं तो आमच्यापेक्षा राजकीय हुशार, आम्हाला कधी ती चालवत झालं नाही. एक तीर ने दोन निशाण, त्यांनी एक अख्खा गरीब मराठा उठवला आणि तो कुणाच्या अंगावरचा दाखला, तो तो श्रीमंत मराठ्याच्या अंगावर. त्यांनी ताकद असताना माध्यम काय घेतलं, तर ओबीसीच्या आरक्षणाचं माध्यम घेतलं. ओबीसीच्या आरक्षणाचं माध्यम घेतलं आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून घेऊन त्यांनी असं ओबीसीला सुद्धा जागे दिलं, तुमचं आरक्षण आता मी काढून घेतोय, तुम्ही लढताय की नाही सांगा. मतलब चिंपी मिली पटली गेली, आपल्या पेक्षा हुशार आहे की नाही म्हणून मी त्याला म्हणत असतो की तो गावरान राजकारण करत असतो, इंग्लिश राजकारण करत नाही. आज हा लढाव आहे पण हा संघर्षाचा लढा आहे, मतांचा लढा आहे आणि विधानसभेच्या मतांचा लढा आहे. हे जे 169 कुटुंब आहे, शरद पवारामार्फत बोलले की आम्ही 225 घेऊन येऊ आणि 225 घेऊन येऊन काय करू. तर विधानसभेमध्ये ओबीसीची जी मागणी आहे, जनगणनेची मागणी जी आहे ती जनगणनेची मागणी आम्ही मान्य करू. जनगणना झाली पाहिजे, ओबीसीची टक्केवारी जी आहे ती कळलीच पाहिजे आणि ती कळत नाही तोपर्यंत करायला नका. पूर्ण ऐका, जोपर्यंत टक्केवारी कळत नाही तोपर्यंत हे सदन, हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देते, स्थे देते, त्याच्यामध्ये स्थगिती करते. थांब जरा सांगतो तरी पुस्तक द्यायचं त्या म्हणजे एका बाजूला ओबीसीची मागणी मागायची जनगणनेची आणि आकडेवारी नाही म्हणून असं दुसरं ठरलं.
खराब करायचा की ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती हे सभागृहात येते. हीच पद्धत सुप्रीम कोर्टने अवलंबली की न अवलंबली जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आणि त्याच्यामुळे इलेक्शन होत नाही. विधानसभेचा हा ठराव झाला की शिक्षण आणि नोकऱ्या याच्यामधल्या भरती बंद झाली. माध्यम वापरल्या जाणार विधानसभेचे इलेक्शन का हे माध्यम वापरलं तर ज्याला जरांगे पाटील यांच्या हातातला हत्यार जरांगे पाटील यांच्या हातातला हत्यार निघून गेलं. कारण का ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे आणि स्थगिती मिळाली असल्यामुळे ते गरीब मराठ्याचं आंदोलन चालू करू शकत नाही, पुढे घेऊन जाऊ शकत नाही. ते पुढे घेऊन जाऊ शकत नाही कारण का स्थगिती मिळालेली आहे. आणि म्हणून ओबीसीची असणारी सगळ्यात मोठी जबाबदारी आपण लक्षात घ्या आणि ते याच इलेक्शन पुरतं ते याच इलेक्शन पुरतं की ओबीसीने मतदान हे ओबीसीच्याच उमेदवाराला केलं पाहिजे याची खुणगाट त्यांनी मानली पाहिजे. ओबीसीच्याच उमेदवाराला त्यांनी मतदान केलं पाहिजे जेणेकरून 100 आमदार 100 ओबीसीचे आमदार हे त्या विधानसभेमध्ये असतील. आज किती आहेत माहिती? आज ओबीसीचे आमदार किती आहेत? मुसेजी किती आहेत? ओबीसीचे आमदार किती आहेत? मी महाराष्ट्र जे म्हणालो ना मी ते महाराष्ट्र जे म्हणालो की श्रीमंत मराठ्याला ओबीसीकडून धोका नाही, श्रीमंत मराठ्याला ओबीसीकडून धोका नाही. त्या श्रीमंत मराठ्यांना माहिती आहे की धोका जो आहे तो जलांजे पाटलांचा आहे, पण वाया ओबीसी आहे हे लक्षात घ्या. वाया ओबीसी आहे जसं मुसलमानामध्ये कुर्बानी का बकरा असतो नाही का, तस यांचं या 169 कुटुंबाची सत्ता टिकवण्यासाठी ते बळी कुणाला देतात आहे तर ओबीसीच्या आरक्षणाला बळी देतात आहे. आपण लक्षात ओबीसीच्या आरक्षणाला बळी देतात आहे आणि आपला आता असताना बघितलं पाहिजे की आमचा बकरा कुर्बान होणार नाही ही आपली जबाबदारी आहे. आणि ही आपली जबाबदारी पार पाडायची असेल तर मी जसं म्हणालो की यावेळेस माझं मत हे फक्त आणि फक्त ओबीसीच्याच उमेदवाराला, दुसरं तिसरं कोणाला नाही. दुसरं तिसरं कोणाला नाही. त्याला 100 निवडून आणायचे. ओबीसीचे आमदार आत्ता जे सभागृहात बरखास्त होईल त्याच्यामध्ये फक्त 11 जण आहेत. 288 सभासद आहेत. या 288 सभासदामध्ये एखाद्या ठरावाला विरोध करायचा असेल आणि ज्या पद्धतीने आत्ता असणारा तट पडलेले आहेत मी जे बघतोय, मराठा समाज असणारा जरांगे पाटील यांना पाठिंबा देतोय आणि ओबीसी जो आहे तो जरांगे पाटील यांना असणारा विरोध करतोय असा जो तट पडलेला आहे, उद्या हाच तट त्या विधानसभेमध्ये गेला तर ठराव नाकारायचा असेल तर 145 आमदार पाहिजे तेवढं लक्षात. आम्हाला माहिती आहे की ह्या याच्यामध्ये आम्हाला काय त्रास झाला की बाबा हे राजकीय भांडण आहे, हे काही सामाजिक भांडण नाही. काही राजकीय पक्षांना
या राजकीय भांडणाचं सामाजिक भांडण करायचं होतं आणि सामाजिक भांडणातून दंगली ओळखी आणायचे. या यात्रेने लोकांसमोर आम्ही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी मांडली, आरक्षणाची मांडली आणि राजकीय परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी. आणि लक्षात आल्यानंतर सामाजिक सुरक्षा आता शापत राहील असं आम्हाला तरी वाटते, असं आम्हाला तरी वाटते. आणि म्हणून मी जाता जाता आपल्याला एवढंच आव्हान करणार आहे की ही निवडणूक आरक्षण वाचवण्यासाठी आहे हे आपण लक्षात, आरक्षणाला स्थगिती मिळणार नाही याच्यासाठी आहे हे आपण लक्षात. आज ज्या पद्धतीने इतिहासाला वेगवेगळा ओबीसीचा समाज उपस्थित आहे, मी त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो की हिंमत दाखवली आणि त्यांनी व्यासपीठावरती येऊन आम्ही खुले दिलाने स्वागत करतो असे. माझं त्यांना आव्हान आहे की गावामध्ये आपण बैठक आणि गावामध्ये बैठक हा गावागावातला निर्णय झाला तर 100 आमदार ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करा हे आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि आपले हजार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.